खूप छान अशी सोप्या पद्धतीने साऊथ इंडियन पद्धतीची नारळाची चटणी करणार आहोत आणि ती पण खूप छान होणार आहे आणि एकदम सोपी होणार आहे. कसं आहे मित्रांनो, इडली डोसा जर केला ना त्याच्याबरोबर ही चटणी तुम्ही घरी नक्कीच ट्राय केली पाहिजे, कारण खूपच वेगळ्या पद्धतीने करणार आहोत आपण आणि खूप अशा मस्त ट्रिक्स सह करणार आहे. त्यामुळे कसे तुमच्या इडली डोशाला पण अशी छान अशी चव येणार आहे. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण खायला खूपच छान आणि टेस्टी अशी होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला कसे केलेले ते नक्की कळेल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्रिज्ञ गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, तर आपली कढई गरम झाली आहे. त्यामध्ये थोडस तेल ओतून घ्यायचं आणि तेल हे चांगलंसं गरम होऊन द्यायचं. तर इथे तेल गरम झालेलं आहे. इथे मी छोटी वाटी शेंगदाणे घेतलेत. हे शेंगदाणे कच्चे शेंगदाणे आहेत. आपण या तेलामध्ये टाकून घेणार आहोत आणि चांगलं असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. गॅस हा मध्यम ठेवायचा. तर आपले शेंगदाणे चांगले असे तेलामध्ये फ्राय झालेले आहेत. याच्यामध्ये कढीपत्तीची पानं टाकायची आणि इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या. ते असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. ते पण याच्यामध्ये टाकायचे आणि इथं अद्रकचे दोन तुकडे घेतलेले आहेत. ते पण टाकायचे आणि चांगलं असं फ्राय करून घ्यायचं. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपण छान त्याला फ्राय करून घेणार आहोत आणि शेंगदाणे जास्त पण आपल्याला असे करपून नाही घ्यायचे. आणि ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण खूपच छान अशी साऊथ स्टाईल आपण चटणी बनवित आहोत, नाही का, नारळाची चटणी. आणि टेस्टला पण इतकी जबरदस्त लागणार आहे ना, तुम्हाला सांगतो. इडली वडा आणि सांबार जर केलं ना, तुम्ही 100% ही चटणी केलीच पाहिजे घेत. आता हे छान असं आपण फ्राय करून घेतलेलं आहे. आता मी चिंचे घेतलेले आहेत. चिंचे टाकायचे आणि इथं जी आपली भाजकी डाळ असते ना ती घेतलेली आहे. ती पण टाकायची आणि ती चांगली अशी ह्याच्यामध्ये फ्राय करून ते पण असं फ्राय करून घ्यायची. कारण कशी ही चटणी ना नारळाची खूपच छान लागणार आहे. आणि आपण या मिश्रणाला चांगलं फ्राय करून घेतलं ना, म्हणजे आपला कच्चा पण अजिबात राहत नाही. म्हणून चांगलं असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आणि गॅस मध्यमच ठेवायचा, जास्त मोठा नाही ठेवायचा. आता साऊथ मध्ये जेव्हा ही नारळाची चटणी बनवतात ना, तर त्याच्यामध्ये सर्व प्रमाण हे असंच वापरतात ते. आता आपल्या साईडला बनवताना आपण काय करतो, नारळ घेतो, हिरव्या मिरच्या टाकतो. पण साऊथ मध्ये कसं हे सगळं शेंगदाणे भाजकी डाळ्याचे सगळ्याचा जो असा पुरेपूर वापर करून बनवतात, त्यामुळे काय होतं चटणीला खूप छान अशी चव पण येते. फ्राय करून घेतलेलं आहे. तर इथे मी एक नारळ घेतला होता आणि त्या नारळाचे दोन वाटे असतात. त्यातली एक वाटीचं मी एक असे चिरा करून घेतलेले आहे. ते याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. कसं आहे आपल्याला जेवढी चटणी बनवायची ना, त्या हिशोबानेच आपण हे साहित्य घेतलेलं आहे. आपण अर्ध्या वाटेच नारळ घेतलेला आहे. तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायची असली तर पूर्ण नारळ घेतला तरी चलतो. आणि चांगला असं फ्राय करून घ्यायचा. नारळाच्या पण खपाटून केलेले आहेत. ते चांगले असं भाजून घ्यायचं तेलामध्ये. सर्व असं चांगलं फ्राय करून झालेलं आहे. तर आता आपण एका डिश मध्ये काढून घेणार आहोत आणि थंड होऊन द्यायचं. तर आता इथं आपलं मिश्रण हे थंड झालेलं आहे. तर इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे आपण टाकून घ्यायचं आणि सर्व असं टाकून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत. आता मीठ टाकलेलं कसं पटकन असं बारीक होतं. तर इथे एक चमचा मीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची. कोथिंबीरचा वापर जरा जास्तच करायचा आपल्याला. तर आता त्याच्यामध्ये आपण पाणी ओतणार आहोत. तिथं मी एक वाटी घेतलेलं आहे पाणी. ते ह्याच्यामध्ये ओतायचं आणि बारीक असं वाटण घ्यायचं. तर हे बघू शकता अशा प्रकारे मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे. आणि जरी थोडंसं तुम्हाला पाणी लागलं तरी तुम्ही ह्याच्यामध्ये थोडं पाणी वापरू शकता. आता इथून पुढे काय करणार आहे, आपण तडक्याची तयारी करायची. पण ह्यावेळी आपण तडक्याची तयारी जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. तर चला तडक्याची तयारी करूया. आता आपण कढईमध्ये काय करणार आहोत, थोडंसं तेल टाकणार आहोत आणि तेल हे थोडंसं गरम होऊन द्यायचं. तर इथं आपलं तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत आणि मोहरी थोडीशी चांगली तडतडून द्यायची. तर इथं मी उडीद डाळ घेतलेली आहे. इथं उडीद डाळ काळी किंवा थोडीशी पांढरी असली तरी पण चलते. इथं दोन मिरच्या घेतलेल्या आहेत, ते पण टाकायच्या आणि थोडंसं असं हलवून घ्यायचं. आणि त्याच्यामध्येच आपण कढीपत्त्याची पानं पण टाकून घ्यायची. मी दोन तीन कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे. जे असं बारीक तर बघू शकता चांगलं असं तडतड करायला लागलेले, कारण हा तडका आपण वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे आणि त्यामुळे कशी आपली नारळाची चटणी खूपच छान होणार आहे. आता जे आपण मिक्सरमधून जे वाटून घेतलं होतं ना, ती ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे ओतून घ्यायची आणि त्याला हलवून घ्यायचं असं. कसं आहे अशा प्रकारे तडका दिल्यामुळे काय होतं मित्रांनो, आपली जी हे केलेली आपण चटणी केलेली त्याला व्यवस्थित अशी मी तडका पण व्यवस्थित असा बसतो आणि कच्चापणा राहिला असला तर तो पण निघून जाण्यास मदत होते. ते थोडं एक दोन मिनिट आपण छान याला असायला परतून घ्यायचं आपल्याला.
तर बघू शकता मित्रांनो, 1 मिनिटं झालेले, मस्त आपली अशी चटणी तयार झालेली आहे आणि खूपच छान असा वास सुटलेला आहे. आणि ही रेसिपी करीन नक्की ट्राय करा, कारण खायला खूपच छान होते. आणि इडली डोशा बरोबर हे तुम्ही नक्कीच करा. आणि आवडीने खा सांग, इडली डोशा बरोबर खूपच छान आणि खूपच सोप्या पद्धतीने होणार आहे. जरी तुम्ही नक्की ट्राय करा, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. आणि घंटीचं बटन अवश्य दाबा. तर चला भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये. धन्यवाद. धन्यवाद.